पहिल्यांदा लाईव ना, जमते का आज काय? घर बंदूकचा शेवटचा दिवस आहे आज, शूटिंग संपते. कसं वाटतंय? एक नंबर. आता म्हणजे कसं जन्माला बाळे आहोत असं वाटतंय. आता संपले नंबर. आम्हाला हे दुसरीकडे लाईव्ह आहे आम्ही कुठेतरी त्याच्यावर काय म्हणलं जन्माला. आता म्हणजे कसं की शूटिंग संपलं आणि आता काय म्हणतो तुला नवीन बाळ जन्माला येते ना, असं वाटतं की हा शेवटचा दिवस आहे आणि याच्यानंतर आता पुढची प्रोसेस सुरू होईल जन्मानंतरचे. असं घर बंदूक बिर्याणीच्या शेवटच्या दिवशीचं फिलिंग आहे. आपण पहिल्यांदा काम करतोय, तुला कसं वाटतं? मला तुला मी म्हणजे लहानपणापासून बघतोय माझ्या लेवायत अंतर असं नाही, पण तू लई लवकर काम करतोय तर कसं वाटतं? मला भारी वाटलं की कसं आहे की मला तुझ्यामध्ये कसं आहे ना, तू नटांना घेत नाहीस, तू माणस नटातल्या माणसाला घेतोस. जनरली माणसातल्या नटाला लोक घेतात, त्यातल्या खूप फरक आहे. त्यामुळे खूप मजा आली आणि एक हॅपी फिलिंग येते असं. घर बंदूक कसं वाटतं? घर बंदूक बिर्याणी तिन्ही गोष्टी इतक्या भन्नाट वाटतात की मजा येणार आहे. मजा म्हणजे एकदम सगळ्यांना एवढी भारी मजा येणार, खूप एन्जॉय करणार. आणि विठ्ठल कसं वाटलं? मस्त मजा येते आणि अपेक्षा आहे खूप फिल्मकडनं या की खूप हिट तर होणारच आहे असं पाहिलं आधीच. नाही मग सांगतो हिट होणारच आहे, हिट तर होणार आहे, हिटचा काय प्रॉब्लेम नाही. पण ज्या पद्धतीनं हे मिळते, रिस्पॉन्स मिळते लोकांना टीजरला, हिट तर होणार. हे सगळे लोक तर होतील, पण मी पहिल्यांदा आलोय. हे काय खाली? अच्छा खाली लोक लिहित आहेत. काय काय? हॅलो आकाश, तुला कसं वाटतंय? मजा येते फायनली. आज घर बंदूकचं शूट कम्प्लीट होतंय आणि जवळजवळ एक वर्ष झालं आपण शूट करतोय अण्णा. हो, 70 जवळजवळ 65-70 दिवस शूट केले. होय, म्हणजे आम्ही मागच्या जानेपासून शूट करतोय, मध्ये गॅप झाला, परत आज शेवटचा दिवस आहे, आज शूट संपतंय. खूप एक्सायटेड आहे, कधी बाहेर येते असं झालंय फक्त. लवकर आता दम थोडा लवकर थोडं सारखी विचारते सगळी लोक, म्हणून आज लय भारी. काय काय लोक लिहितात वेगळं काहीतरी बघायला भेटेल असं वाटतंय असं म्हणतात. बघू आता तुम्ही सांगा. आणि इकडे टीम आहे, हे परत जाते तिकडे तिकडे. हा कडक, हे आमची सगळी मित्रमंडळी. मला पण दाखवतो सगळं. हे हा सुरेश हैदराबादचे सैराटचे अभि तक हमारे साथ काम कर रहे. सुरेश कडक कैसे लगा सुरेश मेरे साथ काम करके? कपिल शर्मा का प्रश्न पूछा हूँ मैं. कैसे लगा? मेरे को तो शूटिंग करने का जैसा दिख रही नहीं यहाँ पे. नहीं दिख रहे? थोड़ा मस्त एंजॉय. हाँ, वो उसी में जा रहे. अच्छा है ना? अच्छा है. हमारा स्टाइल अच्छा है काम करने का. सुपर है ना? एक्सट्रीम. और सैराट का तूने सारा स्टेडी का शॉट लिया था, इधर भी खतरनाक शॉट लिया है तूने. थैंक यू सर. और थैंक यू सो मच. आप मेरे को चांस दे दिया ना आपको. अरे तूने मेरे को हीरो बना दिया तुम लोगों ने. तो मैं कसं वाटतं वय बोल तुला? एकदम कडक कडक एकदम कडक. आमचा एडीची टीम आहे, वैभव, ऋषिकेश, मोनी. आमचं ह्याच्यातला आहे हा सेटिंगमध्ये. आरिफ माग आहे. आरिफ कसं वाटतंय? मस्त आहे. एक नंबर ना. स्वप्नील तुला? स्वप्नीलनं वैकुंठमध्ये पण माझ्यासोबत काम केलं तिथं. तुला कसं वाटतंय? कशामुळे एक नंबर वाटते सांग. लोकेशन मुळे आहे ना आणि सबको मिला. श्याम आमचा एडी टीम मधला सगळंच बरंच काय काय अगोदर समजल्यात, माझा मित्र पण आहे. श्याम काय म्हणशील? सर कमाल सर. आणि एक वर्ष कसं निघून गेलं आणि त्यानंतर हे 15 दिवस कमाल आणि धमाल केली आपण शूटिंग मध्ये, तर काहीतरी ब्लास्ट होणार आहे वाटतंय ना. मी पहिल्यांदा लाईव्ह गेलो का? मला कळे नाही नेमका कारभार. हा तुला कसं वाटतंय? आवाज जातोय ना रे कोणतरी बघ येतोय ना. हा धडक होणार धडक का? पिक्चर आवडलं पाहिजे लोकांना. धडक कसं लागत पाडून बाहेर लोकांना नको गाडी पिक्चर बघायला थिएटर पाडून बाहेर. आमचा आर्ट डिरेक्टर किरण गाडेकर, आधी माझ्या सगळ्या आर्ट टीम मध्ये काम केले आणि पहिली फिल्म आहे किरणची ऍज अ आर्ट.
डायरेक्टर आप्पा आणि तू एकत्र कुठे आप्पा कुठे आप्पा तिकडे त्याला पण बोलो कसं कसं वाटते तुला मस्त वाटते भारी वाटते लय रेंज मध्ये काम केलं तुम्ही पर जंगलातून सगळीकडे काय काय ना ताप आवाज तर गेलाय तुझा काम करू करू हा तुझी टीम तुम्हाला सोडते चांगलं वाटते लय ताप झाला का हा मजा येते ना काम करताना त्रास होत नाही ना कारण की तुम्ही सगळे म्हणजे कमी तिथं आम्ही असं असतंय तुम्ही कुठेही घुसून काम करताय थँक्यू बरं का आम्हाला सहन केल्याबद्दल थँक्यू भाई साहेब होय गणवल कसा लग रहा मैं लाईव्ह गया हूँ पहिली बार जिंदगी में फेसबुक बहुत अच्छा ना आप गोला बारूद कर रहे हैं हमारे लिए बंदूकें और ये सब सब कुछ जो भी ताम झाम किया हमने तो कैसे लगा विनीत बहुत अच्छा लग रहा है हमारे साथ काम करके ठीक ठीक काम किया हमने ये ऐसा पहली बार किया हमने फिल्म ऐसा मराठी में हम लग रहे हैं ठीक ठाक सही लग रहे हैं सर हाँ और जो भी कर रहे हैं ठीक कर रहे हैं एकदम मस्त ये हंसी आती है क्या कर रहे हैं यार ये नहीं, नहीं। ऐसा कुछ नहीं ना इतना गोला बारूद उड़ा दिया आप लोगों का बहुत अच्छा किया अच्छा किया ना और भी करो ऐसा ही बिल्कुल करेंगे आप हमें प्रोवाइड करते रहो गोला बारूद हम फोड़ते रहेंगे हम दिवाली खेलते रहेंगे हम भी सर आपके साथ में साथ है ना और जो भी आपको अभी तक शूटिंग जो भी हुआ है तो आपको क्या गट फीलिंग आ रही है फिल्म कैसा अच्छा लग रहा है बुरा लग रहा है नहीं अच्छा लग रहा है सर अच्छा लग रहा है क्या लगेगा आप लोगों को अच्छी लगेगी हाँ बहुत अच्छी लगेगी सर लगेगी ना आप देखोगे हमारे साथ ही देखना है लेकिन बिल्कुल देखेंगे सर और ये हमारा मेकिंग का जो है टीम है प्रशिक सभा हुआ है मोटा प्रफुल आणि हा प्रशिक आहे आणि हा प्रशिक मधोबा भाऊ आहे का मग नाही ना आपला दुसराच मित्र आहे प्रशिक कसं वाटतं तुला छान वाटतंय सर तुमच्यासोबत काम करून होय ना हो माझ्यासोबत काय विशेष मजा येईल मजा येते जेव्हा टीव्हीवर पाहत होतो आधी खूप पिक्चर पाहताना मजा यायची आता सोबत काम करून खूप मजा येते मजा येते ना थँक्यू तू आम्हाला सगळं शूट करून ठेवलंय हे मेकिंग आम्ही नंतर दाखवू तुम्हाला आता हे लाईव्ह डायरेक्ट मी गेल्यामुळे तुला मजा आली का खूप मजा आली सर कुतूहल होते तुमच्यासोबत काय म्हणून नेमकं ह्याला जमते का नाही काम हा क्युरिसिटी होती खूप सारी तुमचं क्रिएटिव्हिटी होय काय थँक्यू इन्स्टंट तुम्ही जे चेंज करता इधर संभालो वायर आपण दोघांचा पिक्चर करू तुझा आणि माझा माझा आणि आमचे प्रोड्युसर इकडं मध्येच आहेत उभे आज उभे आहेत उभे आहेत आमच्या पार्टीचे उभे आहेत खंबीरपणे सोबत उभे आहे सगळे कसं वाटतंय सर फार छान वाटतंय उत्सुकता आहे आता पुढचं कधी सुरू करतंय या कामाची होय ना हो मी पहिल्यांदा लाईव्ह दिलो आधी सांगायला पाहिजे होतं का डायरेक्टच आलोय कुणी आहे का नाही माहित नाही तिकडे पण बोलतो नाही बघितलं तरी आपण आपलं बोलत राहायचं कोणीतरी ऐकेल या आशेनं दीपक आमचा गॅपर अरे इधर ये हमारे डिरेक्टर साहब रायटर साहब हेमंत आवजाडे माझा मित्र आहे त्याची पहिली फिल्म आहे त्याने एक गोष्ट लिहिली होती बिर्याणी नावाची आणि आम्ही दोघांनी मिळून परत बिर्याणी लई वाढवली पाच माणसाची बिर्याणी एक 25 माणसाची करू टाकली आम्ही मग घर बंदूक बिर्याणी झाली आणि हे म्हणजे तुझी पहिली फिल्म कसं वाटते भारी वाटते फिल्म संपायला आली आता आजचा शेवटचा दिवस आहे आणि एक वर्तुळ पूर्ण झालं असं वाटतं सरांबरोबर काम करून आकाश सयाजी सर तर अनुभवी लोक मला लाभले माझ्या पहिला सिनेमाला फार भाग्यशाली संस्थे आज एवढंच प्रवीण आमचा आठपाटचा सगळा भार सांभाळणार प्रोडक्शनचा माझा सगळ्यांचा कसं वाटतं प्रवीण माझा न्यूज चॅनल उघडणार आहे मागील एवढा एक्सपिरियन्स आहे कामाचा तुमच्या सोबत त्यामुळे ऑब्व्हियसली लईच भारी वाटतंय ना मजा आली फिल्म खूप भारी झाली सगळ्यांना आवडते आपणच म्हणतो बघा आपली आपली भारी झाली म्हणून लोकांनी म्हणलं बाय कॉस्ट्युम आमची टीम बाळा कसं वाटतंय मस्त वाटतंय ना आणि आम्हाला खूप चांगली घातली बरं का तुम्ही यावेळी आणि हे आमचा एक हा आणि ह्यांना तुम्ही ओळखत असाल प्रसिद्ध अभिनेते शिवाजी अंडरग्राऊंड फेम प्रवीण डाळमकर कसं वाटते प्रवीण मजा आहे बरं वाटलं हो
माझ्यावर की आपण किती दुसरी फिल्म करतो एकत्र करून टाक खाला असते त्याच नाही नाही करायचं म्हणतो कसं वाटते छान वाटते लय इच्छा होती काम करायची तीन चार वर्षापूर्वी ऑडिशन दिलं होतं आता नंबर लागला डायरेक्टरच्या म्हणजे एकदा फोन केला होता ना म्हणजे मला करायचं आहे काम तुमच्यासोबत त्याने तुझ्यासाठी लिहून ठेवलं काहीतरी बघू म्हणे पाच वर्ष लागली त्याला फोन करायला रिटर्न यायला मग असंच कधीतरी मग प्रयोगाला आले मग हेमंत कोण आले प्रयोगाला प्रयोगाला भूषण तिने पाहिलं पहिले तर तुम्ही आले होते मग भूषण भूषण आणि मग नंतर ऑडिशनला जेव्हा बोललो ना तेव्हा कोणतं पिक्चर काय आठपाट म्हणून भाऊ अरे म्हणलं जरा जमलं वेळ पण म्हणे ऑडिशन आहे मला माहीत नव्हतं ऑडिशन घेते मग मी ऑडिशन दिलं आणि मग मजा येते म्हणे हो येऊ पक्का आहे आपले डिरेक्टरच हसायला लागले म्हटल्यावर आनंद झाला मला की आपल्या ऑडिशन दिल्यानंतर त्यांना छान वाटलं फक्त एकच होतं मी इतकं सुपर आलो होतो ना त्यांना ते जरा जमलं नव्हतं जरा म्हणे केस बीस वाढवून दाढी पिढी वाढवून शौचालयावर कॅरेक्टर गेला असत नागराज कसं आहे नागराजकडे काम करताना अरे तुम्हाला माणसं हाणते बरं का साहेब म्हणजे तुझा म्हणजे मला आवडलेला रोल आहे कडक मी फक्त एक दर्शक म्हणून तुला आजपर्यंत बघत आलो ना तुझा हा माझा आवडता रोल आहे मला पण माझ्या आयुष्यातला हा नेक्स्ट टाइम चांगला रोल वाटतो की इतकी कामं केली पण हा जो एक्सपिरियन्स आहे सगळा आणि डिरेक्टरांचे मेन रायटरने ज्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या इंट्रो वाढत गेल्या आमच्या डोळ्यासमोर फिल्म अशी मोठी मोठी छान होणं त्यामुळे इतकं भारी वाटतं की हा अनुभव आहे लोक लिहायला पत्रकार नागराज म्हणजे होय मला मी आता प्रवीण डाळिंबकरला ओळखलंच नाही आणि हे आमचे कांबळे साहेब कशात ठीक आहे कसं वाटलं काम करून एकदम मस्त कडक कडक एकदम कडक तुम्ही कसा धरून लांब उभारला काय मी स्पीचलेस झालो मला माझ्या भावना व्यक्त करणं शक्यच नाहीये कारण आता ही जी पॅकअप पॅकअपची जी उरवूर आहे म्हणजे एखादी नवरी नांदायला जाते ना आणि नवीन आयुष्याची तिची सुरुवात हा असा अशी माझी स्थिती झाली प्रामाणिकपणे सांगतो अरे वा आणि तुमचा रोल आणि एकूण फिल्म माझ्या म्हणजे नाही का आम्ही तुम्हाला तर हा ते नाही बोलायला पाहिजे कसं वाटते बाकीचं आठपाट बरोबर तर म्हणजे एक घरचाच संबंध झाला नंतर सर आले विठ्ठल दादा प्रवीण दादा आपला सगळ्यांचा परशा सगळ्यांचा परशा परशा खूप जवळचा आहे ना आकाशपेक्षा परशा खूप जवळचा मजा आहे तुम्हाला बघायला मजा येणार आहे आणि तुम्ही काय काय कार्यक्रम केले ते हळूहळू कळतील आणि आता वाटते साधं सुद्धा माणूस पण परत साधं सुद्धा आणि इकडे आमचं जरा कमेंट होत साऊंड ऑन लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट अक्षय कसा आहेस मस्त कसं वाटतंय खूप मजा आली हे तसं लिहा अर्पिन याला बॅटरी जायला माझा एक्सपिरियन्स होता या टीम बरोबर काम करायचा ऑन सेट पण आता एका एवढ्या काळाने सगळे असं फॅमिली सारखं वातावरण झालं इतके दिवस सगळे एकत्र राहिले बावड्यातल्या शेड्यूल मधल्या आठवणी अजून ताज्यात होऊन फोटो बघून एक वर्षापूर्वी तर सगळं मस्त चालू आहे आमचं आणि आता ते संपणारे आज हे अजून असं खरं नाही वाटत की उद्या शूटिंगला नाही यायचंय आपल्याला इथे ती त्याचा आता विचार नाही करत आता मस्त मजा करतोय आम्ही एन्जॉय करतोय लास्ट पिक्चर बद्दल कसं वाटतंय पिक्चर तर सर मी जी काय प्रोसेस आतापर्यंत पाहिली आहे त्याच्यात मला खूप अशा गोष्टी दिसत आहेत ज्या लोक बघून म्हणणार आहेत की हे खरं नाही हे VFX ने केलंय काय काय गोष्टी ज्या आपल्याला सापडल्या तिकडे किंवा ऍक्शन सिक्वेन्सेस जे झाले ते नाही बघायला मिळत असे कधी सर जसं जी मराठीमध्ये तर मी नाही पाहिलेल्या सो आय होप काहीतरी नवीन या पिक्चरमधनं येईल बघायला एंटरटेनिंग आणि स्केल वाईज जरा सगळ्यापेक्षा मोठं होय ना बरं वाटतंय तू सगळ्यांचे आवाज रेकॉर्ड केले आमचे नीट खूप मजा आली आणि आपलं सगळं सिंग साऊंड आहे सिंग साऊंड सगळं आणि हे बघा हे जर डबिंग इथला नॅचरल परफॉर्मन्स सगळ्यांचा कॅप्चर करायचा प्रयत्न आहे कारण त्यांचे कॅरेक्टर्स लोकेशन्स आणि हे सगळं असं बघता इथला ॲम्बियन्सेस हे सगळं त्यांचा नॅचरल परफॉर्मन्स जो मिळालाय मला त्याच्यात त्या फिल्मला अजून एक भारी होईल ॲडिशनल हे खूप मजा येईल खडक अनमोल सरांच्या हातात आहे सगळं पुढे अनमोल आहे तिथे बसले घरी व्यक्त करते काहीतरी दीपक
रोल भी केला पिक्चर मध्ये एक तो तुम्ही दिले काम दिले करायला गेले लाईट स्वतःवर करून काम बर करून घेतले त्याने पण मला लक्षात आले बघ तू जेव्हा रोल केला तेव्हा लाईट चांगली होती आमच्यावर तू लाईट नीट टाकला माग आमचा मित्र तेजस लाईव्ह गेलो तेजस पहिल्यांदा आयुष्यात तू पण आला फ्रेम मध्ये किती भारी गोष्ट कडक ह्याच्यामध्ये बरं का तेजस स्टाईल मध्ये एकदम कडक आप कैसे बिरयानी तो खा लेंगे और घर छोड़ के जंगल में आ रहे हैं वेज खाएंगे अच्छा ठीक है लेकिन बंदूक बिरयानी दोनों चीज सर चिकन या मटन बिरयानी खाना चाहिए नॉन वेज खाता ही नहीं खाते नहीं मैं खाता हूँ बहुत अच्छा मैं बचपन से खाता हूँ सर मेरी टीम में है दो तीन बंदे जो नॉन वेज वाले हैं इस्माइल भाई हैं हम मिलके खाएंगे आप वेज खाइए मैं नॉन वेज खाता हूँ पक्का पक्का सर कड़क कड़क एकदम कड़क और मजा आ रहा है ना यस हमारे साथ काम करके सर बिल्कुल फर्स्ट क्लास सर तकलीफ नहीं हुआ ना कुछ नहीं नहीं कोई तकलीफ नहीं थैंक यू सर कुछ गलती हुआ तो माफ करिए नहीं नहीं सर कोई गलती आमचा प्रोडक्शन मध्ये काम करतो सगळा मल्टी टास्किंग करणारा माणूस आहे ऍक्टर पण आहे किरण कडक रोल केलेला आहे झुंड मध्ये पण केला होता आणि किरणचं वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला मदत करत करत फ्रेमच्या बाहेर सगळं तयार करतो परत फ्रेम मध्ये जाऊन उभा राहतो कडक ऍक्टिंग करतो कसं वाटलं किरण बरं वाटतं संपत आहे आता त्याचा खुशी आहे चांगली कलाकृती आता बाहेर येईल लवकरच लोकांना बघायला भेटेल त्याचा आनंद जास्त आहे वाटतंय का पिक्चर कसं वाटतंय छान वाटतं आतापर्यंत छान वाटतं लोकांना कसं याची खूप खात्री आहे वाटते ना खूप जास्त खात्री आहे आणि प्रत्येकाने बघावं असा सगळ्या कुटुंब सहपरिवार बघावा असा मराठी चित्रपट पहिल्यांदा मला असं वाटते होईल माझ्या बघण्यात तरी होय ना घर बंदूक बिर्याणी म्हणजे सगळंच कार्यक्रम आहे आपल्याकडे सगळंच कार्यक्रम घरी रोटी घरी आपल्याकडून तसं मकान बिकान नाही रोटी पण नाही बिर्याणी गार्गी कुठे गेली आणि हे आमची मित्रमंडळी सगळे आज जमले तिकडे तुम्हालाच मी शूट करतोय पत्रकारांना एक एक मिनिट मी खतम करते सुधीर कसं वाटतंय छान 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 शूट झालंय आणि सगळ्यांनी नक्की बघा घर बंदूक बिर्याणी सुधीर माझा मित्र मला असिस्ट पण करतोय सगळ्या ह्याच्यात मदत करतोय यात काम पण कडक रोल केला एक छोटा आणि कौशिक हमारा असिस्टंट कॅमेरामन ॲक्च्युली मतलब अभि तो वही संभाळणार आहे ये जिम्मेदारी हमारे कॅमेरामन जो विक्रम है अमलाडी चले गए हैं क्योंकि आज उनको जरूरी काम से जाना था कैसे लग रहा है तेरे को फिल्म का प्रोसेस पकी नहीं अभी तक ना अभी पकेगी आज खत्म आज आप ढक्के रख देंगे हाँ दो तीन महीने में रेडी होगा तो फिर खिलाएंगे लेकिन अच्छा होगा लग रहा है तेरे को या कुछ ज्यादा हो गया नमक नमक टमाटर कॉम्बिनेशन बन रहा है ना बन रहा है बढ़िया करण कसं वाटतंय मजा येते खूप मजा येते आणि पिक्चर कसा होईल असं वाटतंय सगळं राडा होईल असं वाटतंय म्हणलं वाटते मला पण वाटायला बरं का होईल असं वाटतंय कसं वाटतंय तुला विकी मला एकदम भारी दिस दाखवण्यात तुझी मदत केली हेअर केलेत माझे आणि एकदम भारी केलेत नाही तर मी एवढा भारी दिसत नाही पण तुझ्यामुळं नाही कुठला बघ तुम्ही मला माणसं ओळखणत असं करून टाकले तुम्ही थँक्यू आणि अजून एक आपला तो मित्र नाही चला आता झाली का मित्रमंडळी आपली परत एकदा लाईव्ह येऊ तुम्ही जरा वेळाने हॅलो कशात फ्रंट कॅमेरा बोलू हा हे मला नाही कळलं लक्षात हा आकाश आलाय आकाश आणि मी दोघ तुला लय जण बघतील का काय हिरो हिरोला बघत असेल असं काय नाही मग काय सो हा आज आमचं शूट संपतंय घर बंदूक बिर्याणी तो आलो सगळ्यांना लाईव्ह सगळ्यांना बघायचं होतं पूर्ण टीमला भेटायचं होतं सो येस आणि मी गेलो पहिल्यांदा गपचुपच गेलो कोणाला सांगितलं मला बटन कसं चालू करते माहित नव्हतं ह्यांनी करून दिलं पण आता येऊ परत एकदा जमलं तर दुपारी खूप आवडलं सगळ्यांचं म्हणणं टीजर खूप भारी आवडलंय सगळे परत दुपारी जमलं तर अजून एकदा येईल हे संपतं परत आम्ही परत येऊ म्हणजे जर लोकांना कळत घ्यायचं किती वाजता चारच्या आसपास आम्ही टाकतो स्टोरीवरती टाकतो किती वाजता येणार आहे पूर्ण टीम सोबत आपण गप्पा मारूयात ठीक आहे हा चला बाय अजून काय काय मित्र आमची टीम मेंट राहिले त्यांना नंतर ओळख करून देतो बाय बाय